नमस्कार मंडळी, मी गणेश प्रकाश सोगम, राहणार मुक्काम पोस्ट पडवे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी। सर्वप्रथम गणरायचरणी ही मी प्रार्थना करतो की सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि यापुढील सर्वांचं आयुष्य भरभराटीचं जावो, हीच गणरायचरणी प्रार्थना करतो। तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला मी सांगू इच्छितो की सोगम परिवार गणेशोत्सव 2020 एक खास वैशिष्ट्य आहे सोगम परिवाराचं की श्रीची मूर्ती। तुम्ही श्रीची मूर्ती पाहता, श्रीची मूर्ती तुम्ही पाहता, तुम्हाला हुबेहूब लालबागची प्रतिकृती, म्हणजे सोगम परिवाराचं हे एक वैशिष्ट्य आहे की लालबागच्या राजाची प्रतिकृती 4.5 फुटाची तुम्ही मूर्ती बघता, तुम्हाला लगेच लक्षात येईल की लालबागच्या राजाची मूर्ती इथे विराजमान झालेली आहे। त्याचप्रमाणे सोगम परिवाराचं एक खास अजून एक उद्दिष्ट तुम्हाला सांगतोय की सोगम परिवाराचा हा जो गणपतीचा सोहळा आहे, गणपती विराजमान झालेला, हा कुठलाही सार्वजनिक गणपती नसून एक राजापूर तालुक्यातील पडवे गावातील एक एकमेव घर आहे, जॉईंट फॅमिली ज्याला बोलतो, तसं एक परिवार आहे, त्यांचा हा मिळून गणपती आहे, श्रीची मूर्ती इथे विराजमान झालेली आहे। जास्त वेळ न घेता मी देखाव्याकडे जातोय। यावर्षीचं खास देखावा म्हणजे कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी, सरसेनापती तानाजी मालुसरेंनी जो एक हाती काही निवडक मावळ्यांनी घेऊन जो किल्ला सर केला होता, तोच मुघलांच्या, तुम्ही पाहतच असाल, मुघलांच्या हाती असलेला किल्ला राजमाता जिजाऊंना कोंढाणा किल्ला त्यांना त्यांच्या ताब्यात हवा असतो। हा जो किल्ला तुम्ही पाहताय राजगड, राजगडावरून जिजाऊ मातेचं लक्ष असतं ते सरळ थेट कोंढाणाकडे, मुघलांच्या हाती असलेला कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात असावा हे प्रत्येक क्षणोक्षणी जिजाऊ मातांना वाटत असतं। त्याची तयारी राजगडावरती चालू असते, त्याच नेमक्या वेळेला तुम्ही तानाजी मालुसरे आपल्या म्हणजेच रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजगडावरती पोचतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की राजगडावरती कुठल्या तरी मोहिमेची तयारी चालू आहे, कुठली तरी लढाई, कुठली तरी ह्यापुढे मोहीम होणार आहे त्यांच्या लक्षात येतं। तेव्हा त्यावेळी ते विचारतात की छत्रपती शिवाजी राजांना विचारतात की राजे कुठली मोहीम चालू आहे, तेव्हा राजे की कुठलीही मोहीम चालू नाहीये, तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये व्यस्त आहात, कुठलीही मोहीम चालू नाहीये। तेव्हा तानाजी मालुसरेंच्या पटकन लक्षात येतं की कुठली तरी मोहिमेची तयारी चालू आहे, तेव्हा तानाजी मालुसरे म्हणतात की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। तेव्हा तानाजी मालुसरे निवडक मावळे घेऊन कोंढाण्यावरती अष्टमीचा मूर्त काढून कोंढाणा सर करण्याची मोहिमेची तयारीला पुढे सरसावतात। तुम्ही हे पाहतच असाल की हे जे आता आहे दृश्य तुम्हाला दिसत आहे, हा कोंढाण्याचा तट आहे, खालचा जो भाग आहे तो कोंढाण्याचा तट आहे, कोंढाण्यावरून हे काही तुम्हाला निवडक मावळे जे दिसत आहेत आणि हे घोड्यांची स्वरवाट दिसत आहे ती तुम्ही पाहू शकता। हा कोंढाण्याचा तट आहे, खालून जे मावळे काही कोंढाण्यावरती चढत आहेत। त्याचप्रमाणे तानाजी मालुसरेंकडे वरती तटावरती जाण्यासाठी जो वरचा गडाचा तट असतो त्याच्यावरती जाण्यासाठी यशवंती नावाची घोरपड च्या साह्याने ते रशी टाकून वरती चढतात। त्या घोरपडीचं नाव आहे यशवंती, तुम्ही या दृश्यामध्ये पाहत असाल, त्या घोरपडीच्या साह्याने ते वरती आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन कोंढाणा सर करतात